हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र मानला जातो ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे कार्तिक महिना भगवान हरी विष्णूंना समर्पित आहे या काळात भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा केली जाते या महिन्यात केलेल्या पूजेचे फळ सुद्धा लवकर मिळते आणि मार्गशीर्ष महिना सुद्धा असाच खास आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे हिंदू धर्मानुसार मार्गशीर्ष महिन्यात दोन प्रमुख विवाह झाले होते एक विवाह म्हणजे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह तर दुसरा विवाह म्हणजे प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा विवाह पूर्वीच्या काळी वर्षाची सुरुवातच या महिन्यापासून होत होती अशी ही एक मान्यता आहे वीस पासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून या महिन्यात काही विशेष कामं केल्याने तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी आहे मंडळी स्कंध पुराणातील वैष्णव खंडानुसार मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना आहे या काळात पहाटे लवकर उठून स्नान आणि पूजा केल्याने अनेक फायदे होतात या महिन्यात नदीत स्नान करण्याचे विशेष महत्व आहे जर हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगेचे काही थेंब टाकून सुद्धा आंघोळ करू शकता त्यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात असं म्हटलं जात महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या एका अध्यायात असं म्हटलं आहे की मार्गशीर्ष महिन्यात मनुष्याने एक वेळा भोजन करावे आणि ब्राह्मणाला त्याच्या क्षमतेनुसार भोजन द्यावे असं करणारा व्यक्ती सर्व रोग आणि पापांपासून मुक्त होतो जर एखाद्या व्यक्तीने या महिन्यात उपवास केला तर तो निरोगी होतो असा सुद्धा उल्लेख आहे मंडळी कोणत्याही महिन्यात अन्नदान करणं उत्तमच मानलं जात पण मार्गशीर्ष महिन्यात त्याला जास्त महत्व आहे या महिन्यात अन्नदान केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असंही म्हटलं जात लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा